आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हिरेवाडीत गटारींच्या कामात आमदारांनी लावला 15 लाखांचा निधी. मजबूत आणि दर्जेदार काम करण्याची ठेकेदारांनी दिली ग्वाही. शिरोळ जिल्हा परिषदेच्या कुरुंदवाड विभागातील भैरेवाडी गावात गटारींच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. कुरुंदवाड विभागातील भैरेवाडी गावात गटारी नव्हत्या. नागरिकांच्या घरातील सांडपाणी रस्त्यावर आणि रस्ता मिळेल तिकडे पसरत होतं. त्यामुळे परिसरात घाणीचं साम्राज्य आणि रोगराईनं थैमान घातलं होतं. नागरिकांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत शिरोळचे आमदार उल्हास दादा पाटील यांनी या गटारीच्या कामासाठी 15 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मजबूत आणि टिकाऊ असं गटारीचं बांधकाम सध्या जोमात सुरू आहे. चांगलं आणि दर्जेदार काम करण्याची ठेकेदार अमोल भोसले यांनी ग्वाही दिली आहे. महानकारी न्यूज साठी भैरेवाडीहून मोहन जमादार. नमस्कार, मी अमोल भोसले, सब कॉन्ट्रॅक्टर. ॲक्च्युली हा काम आहे आमदार उल्हासदादा पाटील फंडातनं काम चालू आहे 2017-18 मध्ये. एक फुटी पन्हाळी गटर विथ कॉपिंग जिल्हा परिषदमधनं काम चालू आहे. नगरपालिका कुठली? जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. म्हणजे सध्या हे ठिकाण कुठलं आहे? हे ठिकाण भैरेवाडी. भैरेवाडीतलं जो भाग आहे जिल्हा परिषद मध्ये येतो, थोडा भाग येतो नगरपालिकेचा. जिल्हा परिषदेच्या हद्दीमध्ये असलेलं कामकाज हे आमदार उल्हास पाटील यांच्या माध्यमातून चालू आहे. किती मीटर काम आहे हे? साधारण 340 मीटर काम चालू आहे. त्यामध्ये 1.5 फुटी एक साधारण 3 पाईप आहे आणि ऍक्च्युली आणि 1 फुटी आहे ते 6 पाईप येणार आहे. पन्हाळी आहे. अच्छा, ही गटारीसाठी किती निधी उपलब्ध झालेला आहे, काय कल्पना? हे सर साधारण 4,45,000 रुपये निधी. 4.5 लाख रुपये आता या गटारीसाठी. ऐन पावसाळ्यात बऱ्याच वर्षानंतरच्या गटारी या ठिकाणी आमदारांच्या माध्यमात चालू आहेत.